हा तर आज आपण ॲज पर लास्ट लेक्चर अजून एक काही एक्झाम्पल्स पाहणार आहे हे एक्झाम्पल्स आपण बाय युझिंग चेन रूलसुद्धा सॉल्व करू शकतो किंवा डायरेक्ट जे आपले कॉम्पोजिट डेरिव्हिटिवचे फॉर्म्युलेज आहेत त्याने पण सॉल्व करू शकतो बघा एक्झाम्पल दिलं आहे वाय इज इक्वल्स टू रूट सायन एक्स क्यूब याचं डेरिव्हिटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आपल्याला सांगितलेलं आहे मग आपण काय करणार बाय युझिंग चेन रूल जर करायचा असेल हे एक्झाम्पल तर आपण काय करू शकतो वाय इज इक्वल्स टू हे जे फंक्शन दिलेलं आहे रूट साईन एक्स तर याच्यामध्ये जो साईन एक्स क्यूब आहे त्याला आपण यू मानू शकतो याला यू मानल्यानंतर आपल्याला काय मिळेल वाय इज ए फंक्शन ऑफ यू अँड यू इज इक्वल्स टू साईन एक्स क्यूब देअर फोर यू इज ए फंक्शन ऑफ एक्स असं मिळेल देअर फोर आपल्याला चेन रूल मिळेल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू डी वाय अपॉन डी यू इन टू यू अपॉन डी एक्स मग आपण वायला यूने डिफरेन्शिएट करून यूला एक्सने डिफरेंशिएट करून ज्या काही व्हॅल्यूज येतील त्या चेन रूलमध्ये पूट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल ती एक मेथड आहे किंवा आपली डायरेक्ट मेथड डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू गिवन फंक्शन टू विथ रिस्पेक्ट टू एक्स दिलेल्या फंक्शनला आपण एक्सने डिफरेन्शिएट करूया म्हणजेच आपल्याला काय मिळेल वायचं डेरिव्हिटिव्ह असतं डी वाय बाय डी एक्स अँड हे जे आपल्याला फंक्शन दिलेलं आहे डेरिव्हिटिव्ह ऑफ दॅट फंक्शन डी वाय बाय सॉरी डी अपॉन डी एक्स ऑफ कोणाचं घेणारे आपण रूट साईन एक्स क्यूबचा डेरिव्हिटिव घेणार आहे मग ते काय असणार आहे बघा आता इथे साईन रूट एक्स क्यूबचं डेरिव्हिटिव पाहण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे जो की रूट एफ ऑफ एक्ससाठी फॉर्म्युला आहे काय रूट एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह रूट एफ ऑफ एक्सचं डेरिव्हिटिव काय आपल्याला माहिती डेरिव्हिटिव ऑफ रूट एफ ऑफ एक्स विच इज इक्वल्स टू वन अपॉन टू रूट एफ ऑफ एक्स इन टू एफ डॅश ऑफ एक्स इन टू एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे आपला फॉर्म्युला काय आहे डेरिव्हिटी ऑफ रूट एफ ऑफ एक्स विच इज इक्वल्स टू एफ डॅश ऑफ एक्स अपॉन टू इन टू रूट एफ ऑफ एक्स हे आपल्याला फॉर्म्युला आहे आपल्याकडे मग आपण एफ ऑफ एक्स आपल्याला काय आहे साईन एक्स क्यूब बरोबर तर हे जे काही काही फंक्शन असू द्यात ते आपल्याला ॲज इट इज इथे लिहायचं आहे काय येणार मग डेरिव्हिटी ऑफ दॅट फंक्शन विच इज इक्वल्स टू वन अपॉन टू इन टू रूट साइन एक्स क्यूब इन टू काय येणार डेरिव्हिटीव ऑफ दॅट फंक्शन कोणतं फंक्शन आहे साईन एक्स रेस टू थ्री मग काय आलं डेरिव्हिटी ऑफ साईन एक्स रेस टू थ्री त्यानंतर साईन एफ ऑफ एक्सचं डेरिव्हिटिव आपल्याला माहिती ते काय आहे डेरिव्हिटिव्ह साईन एफ ऑफ एक्ससाठी कॉस एफ ऑफ एक्स इन टू एफ डॅश ऑफ एक्स आपल्याकडे फॉर्म्युलेज आहेत काय साईन एफ ऑफ एक्स असेल कॉस एफ ऑफ एक्स असेल प्रत्येकासाठी काही ना काहीतरी एक फॉर्म्युला आहे आता बघा साइन एफ ऑफ एक्स याचं डेरिव्हिटिव काय असतं कॉस एफ ऑफ एक्स इन टू हे जे काही फंक्शन आहे एफ डॅश ऑफ एक्स ते मग आता इथे एफ ऑफ एक्स काय आहे बघा आपला एक्स क्यूब आहे म्हणून आपण काय येणार आपलं डेरिव्हिटी ऑफ साइन एक्स क्यूब याचं डेरिव्हिटिव काय येणार कॉस एक्स क्यूब आता हे परत एक काहीतरी वेगळं फंक्शन आहे म्हणून आपण काय करणार का इन टू डेरिव्हिटी ऑफ दॅट फंक्शन बरोबर मग काय वन अपॉन टू रूट टू इन टू रूट साईन एक्स क्यूब ॲज इट इज राहील त्यानंतर याचं डेरिव्हेटिव्ह साईनचं डेरिव्हिटिव कॉस एक्स क्यूब एक्स क्यूब इन टू हे जे काही एफ ऑफ एक्स आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह विच इज एक्स क्यूब दर फॉर आपल्याला फायनल आन्सर काय मिळालं बघा वन अपॉन टू इन टू रूट सा एक्स क्यूब इन टू कॉस एक्स क्यूब इन टू हे एक्स क्यूबचे डेरिव्हिटिव काय थ्री इन्टू एक्स स्क्वेअर इथे पण आपण एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला वापरू शकतो तो जो आहे एन इन्टू एक्स रेस टू एन मायनस वन त्यानंतर आपल्याला मग बघा हे जर कंबाईन केलं तर आपल्याला काय मिळेल डी वाय बाय डी एक्स विच इज इक्वल्स टू थ्री इंटू एक्स स्क्वेअर इन्टू कॉस एक्स क्यू अपॉन टू इंटू रूट साईन एक्स क्यूब बघा फंक्शन आपल्याला दिलेलं होतं वाय इज इक्वल्स टू रूट साईन एक्स क्यू याचं डेरिव्हिटिव्ह काय मिळालं आपल्याला थ्री इंटू एक्स स्क्वेअर इन्टू कॉस एक्स क्यूब अपॉन टू इंटू रूट साईन एक्स क्यूब इथे काहीच केलेलं नाही आहे फक्त काय करायचं आहे प्रत्येक ठिकाणी जो फॉर्म्युला अप्लाय होतो तो करायचा आहे इथे रूट एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला अप्लाय झाला इथे साईन एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला अप्लाय झाला आणि इथे एक स्रेस टू एनचा फॉर्म्युला अप्लाय झालेला आहे सेम एक्झाम्पल दिलं आहे वाय इज इक्वल्स टू कॉट स्क्वेअर एक्स क्यूब तर काय करणार डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स यालासुद्धा आपण यू चेन रूल यूज करू शकतो पण आपण डायरेक्ट पाहणार आहे इथे डी वाय बाय डी एक्स येईल मग काय होईल डिफरन्शिएट डिस फंक्शन याला जर आपण डिफरेंशिएट करायचं आहे त्या अगोदर इथे काय आहे कॉटचा स्क्वेअर आहे मग आपण हेच कसं लिहू शकतो इन ब्रॅकेट कॉट एक्स क्यूब होल ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो मग आपण काय केलं ह्याचं जे डेरिवेटिव आहे त्याचं डेरिव्हिटिव एक्स रेस टू एन या फॉर्म्युल्याने अगोदर आपल्याला काढावं लागणार आहे ते काय याचं डेरिव्हिटिव्ह एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन हा फॉर्म्युला आहे तर हा फॉर्म्युला इथे कसा यूज करणार बघा आपलं फंक्शन काय आहे कॉट एक्स क्यूब ब्रॅकेट रेस टू एन आहे बरोबर तर एन म्हणजेच काय आपला टू आहे मग आपण इथे कसा यूज करणार टू इन टू कॉट एक्स क्यूब टू रेस टू टू मायनस वन विच इज वन फॉर आपल्याला काय मिळालं बघा टू इन टू कॉट एक्स क्यूब टू इन्टू कॉट एक्स क्यूब इन टू याचं जे डेरिव्हेटिव्ह आहे कॉट एक्स क्यूबचं ते आपल्याला घ्यावं लागणार मग ते काय मिळेल टू इंटू कॉट एक्स क्यूब इन्टू कॉटचं डेरिव्हिटिव काय आहे कॉट एक्सचं मायनस कोसेक्स स्क्वेअर एक्स क्यूब एक्स क्यूब ॲज इट इज इन टू ह्या एक्स क्यूबचं काय करावं लागेल डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावं लागेल मग आपल्याला काय मिळालं बघा मायनस टू इन टू कॉट एक्स क्यूब इन टू दिस कोसेक्स स्क्वेअर एक्स क्यूब इन टू एक्स क्यूबचं डेरिव्हिटिव्ह अगेन यूजिंग एक्स रेस टू एन विच इज थ्री एक्स स्क्वेअर बरोबर फायनल आन्सर आपल्याला काय मिळालं मायनस टू इंटू थ्री विचे सिक्स एक्स स्क्वेअर इंटू कोसिक्स स्क्वेअर एक्स क्यूब इंटू कॉट एक्स क्यूब बघा सुद्धा वेगळं असं काहीच यूज केलेलं नाही आहे प्रत्येक ठिकाणी काय करायचं आहे हे जे फंक्शन थोडंसं सिम्प्लिफाय करून लिहायचं आहे जे आहे कॉट स्क्वेअर मग आपण काय केलं एका ब्रॅकेटमध्ये घेतलं त्याला कॉट एक्स क्यूब ब्रॅकेटचा स्क्वेअर त्यानंतर इथे एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला यूज केलं तर आपल्याला काय मिळेल याचा डेरिव्हिटिव्ह टू इन टू कॉट एक्स क्यू ब्रॅकेट रेस टू टू मायनस वन हा वन येईल ॲज इट इज राहील मग आपलं जे आहे एफ ऑफ एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला काय सांगतो एफ ऑफ एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला काय सांगतो विच इज इक्वल्स टू एन इन टू एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस वन इन टू एफ डॅश ऑफ एक्स हे जे काही फंक्शन आहे परत त्याचा डेरिव्हिटिव्ह घ्या मग कोणतं फंक्शन आहे कॉट परत आपण काय केलं डेरिव्हिटिव्ह ऑफ दॅट फंक्शन बघा डेरिव्हिटिव ऑफ कॉट एक्स क्यूब मग कॉटचं डेरिव्हिटिव आपल्याला माहिती आहे ते काय आहे कोसेक्स स्क्वेअर मग ते घेतलं पण इथं फक्त एक्स नाही आहे जर एक्स असता तर त्याचं त्याचा वन आलं असतं इथे काय एक्स क्यूब म्हणून आपल्याला परत ह्या एफ ऑफ एक्स म्हणजेच एक्स क्यूबचा डेरव्हेटिव्ह घ्यावं लागणार आणि एक्स क्यूबचं डेरव्हेटिव्ह आहे थ्री एक्स स्क्वेअर म्हणून आपल्याला बघा फायनल आन्सर काय म्हणाला डी वाय बाय डी एक्स विच इज इक्वल्स टू मायनस सिक्स एक्स स्क्वायर कोसेक्स स्क्वेअर एक्स क्यूब इंटू कॉट एक्स क्यूब बघा आता नेक्स्ट काय दिले वाय इज इक्वल्स टू लॉग इन ब्रॅकेट कॉट एक्स रेस टू फायू डिफरन्शिएट अगेन विथ रिस्पेक्ट टू याला यालासुद्धा तुम्ही बाय चेन रूल करू शकता याला यू माना आणि तुम्हाला काय मिळेल वाय इज इक्वल्स टू लॉग यू मिळेल यू हे फंक्शन असेल एक्सचं वाय हे फंक्शन असेल यूचं बाय चेन रूल वायला यूने डिफरन्शिएट करा यूला एक्सने डिफरेंशिएट करा आणि चेन रूलमध्ये पुट करून आपल्याला काय मिळू शकते सेम व्हॅल्यू मिळू शकते जी की आपण आता इथे डायरेक्ट मेथडने फाइंड आउट आहे बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केल्यानंतर डिफरिन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केल्यानंतर आपल्याला काय मिळेल बघा डी वाय बाय डी एक्स विच इज इक्वल्स टू हे जे काही फंक्शन आहे डेरिव्हिटी ऑफ दॅट फंक्शन विच इज कॉस एक्स रेस टू फायव मग आता सॉरी ते लॉग आहे हो मग आपल्याला काय मिळेल बघा लॉगचा डेरिव्हिटी आता अगोदर हो आपल्याला काय माहिती पाहिजे डेरिव्हिटिव ऑफ लॉग एफ ऑफ एक्स ह्या फंक्शनचं आपल्याला डेरिव्हिटिव माहिती आहे का तर आहे डेरिटीव ऑफ लॉग एफ ऑफ एक्स काय वन अपॉन एफ ऑफ एक्स इन टू एफ डॅश ऑफ एक्स बरोबर लॉग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हिटिव काय वन अपॉन एफ ऑफ एक्स इन टू एफ डॅश ऑफ एक्स मग आपल्याला काय लॉग इन ब्रॅकेट जे काही फंक्शन आहे एफ ऑफ एक्स म्हणजेच काय आपला कॉस एक्स रेस टू फाईव्ह मग याचं डेरिव्हिटिव काय अगोदर आपण लॉकचं डेरिव्हिटिव्ह घेणार ते लॉकचं डेरिव्हिटिव्ह काय असतं वन अपॉन एफ ऑफ एक्स एफ ऑफ एक्स म्हणजेच काय कॉस एक्सरेस टू फायू इन टू डेरिव्हिटीव ऑफ एफ ऑफिक्स मग एफ ऑफ एक्स म्हणजेच काय आपला हा जो काही कॉस एक्सरेस टू फाईव आहे त्याचं आपण काय करणार डेरिव्हिटिव्ह घेणार मग आपल्याला काय मिळेल बघा वन अप ऑन कॉस एक्सरेस टू फायू ॲज इट इज राहील इन टू याचं डेरिव्हेटिव्ह आता सी हा काय असतो निगेटिव्ह असतो म्हणून मी काय सांगितलं होतं सी हा निगेटिव्ह असतं मग कॉसचं नि डेरिव्हेटिव्ह काय असतं मायनस साईन म्हणून मायनस साईन हा जो काही एक्स रेस टू फाईव्ह आहे ॲज इट इज राहील परत आपल्याला काय माहिती आहे की हा कॉस एफ ऑफ एक्स असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय आहे कॉस एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव काय असतं डेरिव्हिटिव ऑफ कॉस एफ ऑफ एक्स विच इज मायनस साईन एफ ऑफ एक्स इन टू एफ डॅश ऑफ एक्स परत त्याला मल्टिप्लाय करायचं आहे एफ डॅश ऑफ एक्स नाही बरोबर म्हणून आपण इथे पण काय करणार इन टू डेरिव्हिटीव ऑफ एक्स रेस टू फाईव्ह बरोबर मग आपल्याला काय मिळालं वन अपॉन कॉस एक्स रेस टू फायू ॲज इट इज राहील इन टू मायनस साईन एक्स रेस टू फायू ॲज इट इज राहील परत इथे एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो काय मिळालं आपल्याला डेरिव्हिटिव एन इन टू एक्स रेस टू एन मायनस वन म्हणजेच फायू इन टू एक्स रेस टू फोर फायनल आन्सर आपल्याला मिळालं मायनस फायव एक्स रेस टू फोर इन टू साईन एक्सरेस टू फायव अपॉन कॉस एक्स रेस टू फाय बरोबर मग आपल्याला काय मिळालं बघा मायनस फायू एक्स रेस टू फोर साईन अपॉन कॉस आहे सेम एक्स रेस टू एक्स रेस टू फायव आहे मग आपल्याला काय मिळेल साईन अपॉन कॉस काय असतं टॅन एक्सरेस टू फायव्ह बघा काहीही अवघड नाही आहे याच्यामध्ये वाय इज इक्वल्स टू लॉग कॉस एक्स रेस टू फायू दिलेला आहे याच्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे डेरिव्हिटी ऑफ लॉग एफ ऑफ एक्स हा फॉर्म्युला काय आहे याच्यासाठी आपल्याला डेरिव्हिटी ऑफ लॉग एक्स माहिती पाहिजे डेरिव्हिटी ऑफ लॉग एक्स काय वन अपॉन एक्स मग एक्सच्या जागेवर इथे फक्त एफ ऑफ एक्स आलेला आहे मग डेरिव्हिटी ऑफ लॉग एफ ऑफ एक्स काय आहे वन अपॉन एफ ऑफ एक्स इन टू डेरिव्हिटी ऑफ दॅट फंक्शन विच इज एफ ऑफ एक्स तेच काय असतं एफ डॅश ऑफ एक्स असतं मग आपण याला डिफरन्शिएट केला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स हा एफ फाफिक्स कोण आहे आपला कॉस एक्स रेस टू फाईव्ह आहे मग आपण डेरिव्हिटिव्ह काय घेतलं डेरिव्हिटिव्ह ऑफ लॉक कॉस एक्स रेस टू फाईव्ह मग लॉकचं डेरिव्हिटिव्ह असतं वनॅपऑन दॅट फंक्शन मग ते आपलं लॉकचं डेरिव्हिटिव मिळालं वन अपॉन कॉस एक्स रेस टू फायव्ह पण आपलं फॉर्म्युला काय सांगतो की परत ह्या फंक्शनचं डेरिव्हिटिव्ह घ्या आपण त्या फंक्शनचं डेरिव्हिटिव्ह घेतलं डेरिव्हिटिव ऑफ एक्सरेस टू फाय कॉस एक्सरेस टू फाईव्ह मग आपल्याला सीचं डेरिटिव्ह असतं निगेटिव्ह कॉसचं डेरिव्हिटिव्ह असतं साईन म्हणून आपल्याला काय मिळालं वन अपॉन कॉस एक्स रेस टू फायू इन टू मायनस याचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स रेस टू फायू अगेन आपला फॉर्म्युला काय सांगतो कॉस एफ ऑफ एक्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साईन एफ ऑफ एक्स इन्टू एफ डॅश ऑफ एक्स परत ह्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या मग कोण इथे एक्सरेस टू फाईव्ह त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं एक्सरेस टू एनचा फॉर्म्युला इथे परत यूज होईल मग आपल्याला काय मिळालं वन अपॉन कॉस एक्सरेस टू फाईव्ह ॲज इट इज राहील इन टू मायनस साईन एक्सरेस टू फायव्ह ॲज इट इज राहील एक्स रेस टू फायव्हचा डेरिव्हेटिव्ह काय येईल फाइव्ह इन्टू एक्सरेस टू फोर दॅर फोर आपल्याला काय मिळालं मायनस एक्स रेस टू मायनस फायव इंटू एक्स रेस टू फोर इन्टू साईन एक्सरेस टू फाईव्ह अपॉन कॉस एक्स रेस टू फाईव्ह मग साईन अपॉन कॉस काय असतं टॅन दर फोर वी गेट रिक्वायर्ड आन्सर डी वाय बाय डी एक्स विच इज इक्वल्स टू मायनस फायव इंटू एक्स रेस टू फोर इंटू टू एक्स रेस टू फाईव्ह बघा आता न्यू एक्झाम्पल आहे वाय इज इक्वल्स टू इन ब्रॅकेट एक्स क्यूब प्लस टू एक्स मायनस थ्री ब्रॅकेट रेस टू फोर इंटू एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेट क्यूब बरोबर तर हे आपण काय आपल्याला याचं डिफरन्शिएशन करायचं हे एक फंक्शन आहे हे एक फंक्शन आहे म्हणजेच आपल्याला जर आपण असं केलं लेट यू इज इक्वल्स टू एक्स क्यूब प्लस टू एक्स मायनस थ्री ब्रॅकेट प्लेस टू फोर अँड व्ही इज इक्वल्स टू एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेट क्यूब जर मांडलं तर आपल्याला बघा काय मिळेल दे फोर वी गेट वाय इज इक्वल्स टू यू इन टू व्ही हे फंक्शन मिळेल मग आपल्याला अकरावीमध्ये आपण पाहिलेलं आहे प्रॉडक्ट रूल काय असतो जर याला आपण डिफरेन्शिएट केलं डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स बिकॉज यू इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड व्ही आज आल्सो फंक्शन ऑफ एक्स दर फॉर आपल्याला काय मिळेल दिस इम्प्लायज डी वाय बाय डी एक्स विच इज इक्वल्स टू आपण प्रोडक्ट रोल पाहिलेला आहे तो प्रोडक्ट रोल काय असतो यू ॲज इट इज यू इन टू डेरिव्हिटी ऑफ वी विच इज डी व्ही आय डी एक्स प्लस प्लस काय असतं व्ही ॲज इट इज ठेवतो आपण इन टू डेरिव्हिटी ऑफ यू विच इज डी यू बाय डी एक्स हा आहे आपला प्रोडक्ट रूल प्रोडक्ट रूलसाठी आपल्याला यू आणि व्ही माहिती आहे फक्त आपल्याला गरज कशाची आहे व्हीला डिफरेन्शिएट करा एक्सने आणि यूला डिफरेंशिएट करा एक्सने आणि याच्यामध्ये जर पूट केलं तर आपल्याला काय मिळेल आन्सर मिळेल मग आपण काय करूया टेक नाव यू इज इक्वल्स टू काय एक्स क्यू प्लस टू एक्स मायनस थ्री ब्रॅकेट रेस टू फोर हे एक्स रेस टू एनच्या फॉर्मॅटमध्ये आहे म्हणजेच एफ ऑफ एक्स रेस टू फॉर्म एनच्या फॉर्मॅटमध्ये आहे जर याला आपण डिफरेन्शिएट केलं डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स तर आपल्याला काय मिळेल डी यू अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू डी वाय डी एक्स ऑफ एक्स क्यू प्लस टू एक्स मायनस थ्री ब्रॅकेट रेस टू फोर याचं काय करायचं आपल्याला डेरिव्हिटिव्ह घ्यायचं तर हे डेरिव्हिटिव्ह घेणं अगोदर आपल्याला काय माहिती पाहिजे एफ ऑफ एक्सचं डेरिव्हिटिव्ह माहिती पाहिजे काय एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह डेरिव्हिटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू एन याचं डेरिव्हेटिव्ह काय आहे तर एन इन टू एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस वन एन टू त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स बरोबर हे डेरिव्हेटिव मग आपण एफ ऑफ एक्स इथे आपल्याला काय मिळतो आहे बघा एफ ऑफ एक्स काय एक्स क्यूब प्लस टू एक्स मायनस थ्री आणि एन काय फोर आहे मग आपल्याला बघा डेरिव्हिटिव्ह काय मिळालं एन इन टू एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस वन म्हणजेच काय फोर इन टू एफ ऑफ एक्स म्हणजेच एक्स क्यूब प्लस टू एक्स मायनस थ्री ब्रॅकेट रेस टू एन मायनस वन फोर मायनस वन विच इज थ्री इन टू एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे हे जे ब्रॅकेटमधली व्हॅल्यू आहे त्याचं डेरिव्हिटिव्ह मग याचं डेरिव्हिटिव काय एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह टू एक्स प्लस टू एक्सचं डे सॉरी एक्स क्यूबचं डेरिव्हिटिव्ह काय थ्री एक्स स्क्वेअर आणि टू एक्सचं डेरिव्हिटिव्ह काय टू मायनस थ्रीचं डेरिवटिव्ह झिरो बिकॉज श्री इज कॉन्स्टंट मग आपल्याला बघा काय मिळालं फोर इंटू एक्स क्यूब प्लस टू एक्स मायनस थ्री ब्रॅकेट क्यू इन्टू थ्री एक्स स्क्वेअर प्लस टू कशाची व्हॅल्यू मिळाली डी यू अपॉन डी एक्सची व्हॅल्यू मिळाली त्यानंतर आपला चेन रूल काय सांगतो की डी व्ही अपॉन डी एक्ससुद्धा आपल्याला पाहिजे मग आपल्याकडे व्ही आहे नाव व्ही इज इक्वल्स टू काय आपल्याकडे एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेटचा क्यूब अगेन हे सेम फॉर्म्युल्याने आपल्याला करावं लागणार आहे बिकॉज बघा काय दिसतंय इथे एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेट रेस टू थ्री काय दिसतंय डेरिव्हिटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू एन ह्याच फॉर्मॅटमध्ये आहे मग काय करणार एन इन टू एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस वन इन टू जे काही ब्रॅकेटमधलं फंक्शन आहे त्याचं डेरिव्हिटिव मग बघा याला डिफरेन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स तर काय मिळेल डी व्ही अपॉन डी एक्स विच इज इक्वल्स टू एन इन टू एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस वन इन टू एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच काय एन काय थ्री एफ ऑफ एक्स काय एक्स प्लस कॉस एक्स एन इन टू एफ ऑफ एक्स म्हणजेच काय थ्री इन टू एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेट रेस टू एन मायनस वन म्हणजेच थ्री मायनस वन टू इन टू डेरविटीव ऑफ एफ ऑफ एक्स एफ ऑफ एक्सचा डेरिव्हिटिव्ह म्हणजेच ह्या ब्रॅकेटमधल्या व्हॅल्यूचं डेरिव्हिटिव ते काय येणार आहे एक्सचा डेरिव्हिटिव्ह येईल वन परत कॉस एक्सचा डेरविटिव्ह काय मायनस साईन एक्स म्हणजे आपल्याला बघा काय मिळालं हा मिळाला आपल्याला डी व्ही अपॉन डी एक्स मग इक्वेशन वन आपल्याला मिळेल इक्वेशन वन बिकम्स तर इक्वेशन वन काय आहे यू इन्टू डी व्ही अपॉन डी एक्स प्लस व्ही इन्टू डी यू अपॉन डी एक्स यू काय आहे तो इथे पुट करा डी वाय वाय डी एक्स याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे यूची व्हॅल्यू यू काय आहे आपल्याकडे ही जी काही व्हॅल्यू आहे एक्स क्यू प्लस टू एक्स मायनस थ्री ब्रॅकेट रेस टू फोर ती पु करायची यूच्या जागेवरती बघा डी वाय अपॉन डी एक्स विच इज इक्वल्स टू यू इन टू डी व्ही अपॉन डी एक्स प्लस व्ही इन टू डी यू अपॉन डी एक्स हे इक्वेशनमध्ये आपल्याला काय करायचे आता व्हॅल्यूज पुट करायच्या तर आपल्याकडे यू आहे बघा यू काय आहे इथे पूट करूया यू काय आहे एक्स क्यू प्लस टू एक्स मायनस थ्री ब्रॅकेट रेस टू फोर आणि आपल्याला डी व्ही अपॉन डी एक्स आत्ताच मिळाला आहे तो काय मिळाला आहे थ्री इंटू एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू वन मायनस साईन एक्स तो काय करायचा आहे आपल्याला इथे पुट करायचा आहे मग आपण इथे पूट करूया डी व्ही अपॉन डी एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल थ्री इंटू एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इन टू वन मायनस साईन एक्स बरोबर इथे पण इंटू टू आहे प्लस व्ही व्ही काय आपल्याकडे एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेट क्यू पुट करूया एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेट क्यू बरोबर इन टू आपल्याला काय यू अपॉन डी एक्स डी यू अपॉन डी एक्स पण आपल्याला मिळालेलं आहे ते व्हॅल्यू काय आहे बघा डी यू अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू फोर इन टू एक्स क्यूब प्लस टू एक्स मायनस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर इन टू थ्री एक्स स्क्वेअर प्लस टू बरोबर ह्या ज्या काही आलेल्या व्हॅल्यूज आहेत त्या फक्त याच्यामध्ये पूट केल्या तर आपल्याला काय मिळालं डी वाय वाय डी एक्स थोडंफार इकडे तिकडे करून अरेंज केलं तर हा थ्री पुढे येईल काय होईल मग थ्री इन टू एक्स क्यू प्लस टू एक्स मायनस थ्री ब्रॅकेट रेस टू फोर इंटू एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इन वन मायनस साईन एक्स प्लस हा फोर पुढे येईल फोर इंटू टू मग काय होईल एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेट क्यूब एक्स क्यूब प्लस टू एक्स मायनस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर इन टू थ्री एक्स स्क्वेअर प्लस टू विच इज अवर रिक्वायर्ड डी वाय बाय डी एक्स येते लक्षात तर हे जे काही एक्झाम्पल्स आहेत तर हे आपण बाय युजिंग चेन रूल किंवा डायरेक्ट जे आपले फॉर्म्युलेज आहेत त्याचं यूज करून काय करू शकतो फाईंड आऊट करू शकतो क्वेश्चन असाच विचारता डिफरन्शिएट द फॉलोविंग बा विथ रिस्पेक्ट टू एक्स